मी संजय पाटील. 1986 नोकरी सोडून या कुळागराच्या व्यवसायामध्ये प्रवेश केला. सुरुवातीला 1-2-4 वर्ष पारंपरिक पद्धतीनं बागायती करून असं लक्षात आलं की खर्च फार आणि उत्पन्न कमी. त्यावेळी बागायती मालाला दरही कमी असायचे आणि खर्चाचं प्रमाण खूप जास्त होतं. यावर विचार करता करता असं लक्षात आलं की कोणत्याही परिस्थितीत आपल्याला खर्चही कमी करावेच लागेल. मग त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, वेगवेगळ्या लोकांची भाषणं ऐकणं, प्रवचनं ऐकणं किंवा शेतीतज्ञांची भेटी घेणं अशी कामं सुरू झाली. आणि त्यानंतर 1991 असं लक्षात आलं की गुजरातला भास्करजी सावे नावाचे एक सद्गृहस्थ आहेत आणि नैसर्गिक शेती या विषयावर फार काम केलं आहे. मग त्यांच्या फार्ममध्ये भेटी देऊन त्यांच्याकडून बरीचशी माहिती करून घेतली. नैसर्गिक शेती कशी करावी, नैसर्गिक शेती म्हणजे काय, याविषयी माहिती घेतली. आणि असं लक्षात आलं की नैसर्गिक शेतीतले 4 जर मुद्दे आपण लक्षात घेतला, 1 म्हणजे नांगरणी नाही करायची, रासायनिक खतं कुठलीही वापरायची नाही, रासायनिक कीटकनाशकं वापरायची नाही आणि नडणी काढायची नाही, तण काढायचं नाही. आणि या सगळ्यांचा उपयोग करून आपण जर शेती केली तर शेती बऱ्यापैकी फायदेशीर होऊ शकते. आणि त्याच्यावर मग विचार सुरू झाला की हे कसं करता येईल आणि हे प्रयोग वेगवेगळे चालू झाले. 1991 पासून 1996 पर्यंत ठिकठिकाणी नवीन बागायतींना भेटी देणं, गुजरातपासून महाराष्ट्र अमरावतीपर्यंत सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना इथं बोलावणं आणि अशा प्रकारे काम चालू झालं. आणि 1996-1997 अमरावतीचे एक शेतीतज्ञ पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्याशी भेट झाली. ते आमच्या इथं बागेमध्ये आले आणि त्याने जीवामृत हा जो कन्सेप्ट आहे तो आमच्या लक्षात आणून दिला. आणि हे जीवामृत कसं तयार करायचं, त्याचे काय फायदे होतात आणि त्याचा निसर्गावर कोणता परिणाम होता याचे प्रयोग त्याने केले, आम्हालाही त्यांनी शिकवलं आणि तेव्हापासून आम्ही याच्यावर काम करायला सुरुवात केली. आणि जीवामृतावर काम करता करता त्याने दुसरा एक लक्षात घेतलं की झिरो बजेट शेती म्हणजे कोणत्याही खर्चाशिवाय किंवा कमीत कमी खर्चाशिवाय शेती बागायती कशी करावी याचीही काही गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. आणि त्यानंतर आम्ही खर्च कमी कसं करणं याच्यावरच जास्त भर दिला. आणि जीवामृत तयार करणं, ते वापरणं, त्याचे फायदे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे शेती बागायती करणं सुरू केलं. आणि त्यावर असं लक्षात आलं, आता गेल्या 5-6 वर्षापासून बाकी कोणतंही रासायनिक तर सोडा पण सेंद्रिय खतंसुद्धा आम्ही बाहेरून बाजारातून आणत नाही आहे. आणि पूर्णपणे ही जी बागायती आहे, जवळजवळ 7 वर्ष झाली, पूर्णपणे आमची ही आत्मनिर्भर शेती, आत्मनिर्भर बागायती हा जो काय कन्सेप्ट आहे तो आम्ही इथं हे करतो. इथून बाहेरून कोणतीही गोष्ट न आणता बागायती होऊ शकते. आणि इथल्या आपल्या बागायतीतलं जर पिकं सोडली किंवा पिकांचे गड सोडले तर त्याच्या व्यतिरिक्त बाहेर काही जाऊ न देणं, हे 2 मुद्दे लक्षात घेऊन त्याप्रमाणे आम्ही काम चालू केलं. आणि 2015-16 दरम्यान आम्ही जीवामृताचा एक स्वतंत्र प्लांट बसवला, ज्याच्या योगे कमीत कमी खर्चामध्ये कोणत्याही कामगाराशिवाय आम्ही आमच्या शेतीमध्ये किंवा या बागायतीमध्ये पाण्याच्या माध्यमातून जे आपण सिंचन प्रणाली आहे, ठिबक सिंचन म्हणा किंवा तुषार सिंचन, याच्या माध्यमातून आम्ही जीवामृत हे झाडांना देत असतो. आणि फक्त जीवामृतावरच ही बागायती कशी बहरले ते आपण आता याच्या पुढं बघू. हे जीवामृत तयार करण्यासाठी आपल्याला 5 वस्तूंची गरज आहे. पहिली म्हणजे देशी गाईचं शेण, देशी गाईचं गोमूत्र, बेसन पीठ, गूळ आणि वडाच्या खालची माती. या 5 गोष्टी आपण एकत्र कराव्या लागेल. आणि या 5 गोष्टींचं जे प्रमाण आहे ते त्या प्रमाणात वापरून आपण जीवामृत तयार करू शकतो. गोठ्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही रचना केली पाहिजे की ते गोमूत्र सगळं एकत्र करून कुठंतरी ते जवळ एकत्र साठवलं पाहिजे. तर आमच्या गोठा इथून 50 मीटरवर लांब आहे आणि तिथं जे जमलेलं गोमूत्र इथं बॅरलमध्ये हे जमा करत असतो आणि ते पुढं आपण जीवामृतासाठी उपयोग करत असतो. आता हा ॲटोमॅटिक प्लांट इथं जो दिसतोय तुम्हाला, हा जीवामृत तयार करून फिल्टर करणं आणि ते नंतर बागायतीला सिंचनाच्या माध्यमातून देणं, हा इथं प्रकल्प बसवलेला आहे. हा जो मजला आहे हा जीवामृत फिल्टर करण्याचं हे मधली टाकी आहे.
त्याच्या बाजून दोन टाक्या ज्या आहेत, 1,000 लिटरच्या दोन टाक्या या त्याला जोडलेल्या आहेत. त्यामुळं आम्हाला महिन्याला जवळजवळ 4 ते 5 हजार लिटर जीवामृत आम्ही तयार करू शकतो आणि आपल्या बागायतीला पुरवू शकतो. या फिल्टरचं वैशिष्ट्य असं आहे की या फिल्टरला दोन कंपार्टमेंट आहे. ही एक मोठी खडी आहे, हा एक कंपार्टमेंट, त्याच्यातून फिल्टर होऊन या मधल्या चेंबरमध्ये येतं. त्यानंतर ही जी बारीक खडी आहे, या खडीच्या खडीतून हे जीवामृत पूर्णपणे फिल्टर होत आहे आणि या कंपार्टमेंटमध्ये येत आहे. हा फिल्टर आम्हाला गुगलवर सर्च करता करता एक फिल्टर सापडला, तो फिल्टर मागवला, जवळजवळ 35,000 रुपये किंमत. नंतर त्याचं प्लॅनिंग केलं, कसं करता येईल, काय करता येईल, आणि ही संपूर्ण यंत्रणा, या दोन टाक्या, हे फिल्टर, त्याच्यानंतर कलेक्शन टाकी, हे सगळं मिळून जवळजवळ 1,00,000 रुपयाला हे खर्च आला. पण त्याच्यातून एक झालं की एकाच वर्षामध्ये आमचा हा खर्च भरून निघाला, कारण कुठलाही ऑर्गॅनिक म्हणा, कुठलाही खत न देता आम्ही पहिल्याच वर्षी जवळजवळ 1,50,000 रुपयांचं बचत झाली. जे आम्ही खतं आणत होतो ते आमचे पैसे वाचले आणि हा पूर्ण या प्रकल्पाचा खर्च एका वर्षामध्येच आमचा भरून आलेला आहे. त्यानंतर एक गोष्ट दुसरी अशी केली आम्ही की आता आम्ही जिथं जे उभे आहोत त्याच्या खाली एक मोठी टाकी आहे. त्या टाकीमध्ये सगळ्या आपल्या घरातलं जे ड्रेनेजचं पाणी आहे, गोठा धुतल्यानंतर गोठ्यातलं पाणी, मानवी विष्ठा, संडासाचं पाणी, त्यानंतर घरातलं सगळं पाणी, त्यानंतर गोबर गॅसची स्लरी, हे सगळं या आम्ही टाकीमध्ये एकत्र करतो आणि हे एकत्र करून त्यामध्ये हे जे जीवामृत गाळ फिल्टर झाल्यावर त्याचा जो खालचा हे राहतो, गाळ राहतो, तो त्या टाकीमध्ये आपण हे देतो, सोडतो. त्यामुळं असं होतं आहे की जे हे जे पाणी आहे, हे सगळं जे ड्रेनेजचं पाणी आहे, हे आम्ही आमच्या कुळागराला पायपानं सगळं देत असतो. त्यामुळे बाहेरून कुठल्याही खताशिवाय, कोणतंही खत न आणता आम्ही ही बागायती गेली 10-12 वर्ष व्यवस्थितपणे चालू आहे. जीवामृत या पंपाच्या सहाय्यानं हे पंपिंग केलं जातं आणि याचं एक कनेक्शन जे आपलं इरिगेशनचं पंप आहे त्या पंपाला हे कनेक्शन दिलेलं आहे. आणि ज्यावेळी आपल्याला जीवामृत द्यायचं आहे त्यावेळी इरिगेशनचा पंप चालू करायचा आणि त्यानंतर हा पंप चालू करून पाण्याच्या बरोबरच 1:20 या प्रमाणात हे जीवामृत वर्षभर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तीनही सीझनमध्ये हे जीवामृत आम्ही या बागायतीला कोणत्याही खर्चाशिवाय, कोणत्याही कामगाराशिवाय, कोणत्याही त्रासाशिवाय देत असतो. तर या जीवामृत वापरायला लागल्यापासून काय काय फरक पडला हे आपण आता थोडक्यात. जीवामृत वापरायच्या आधी आमच्या सुपारीची जी साईज म्हणा जी होती, हे आधीची झाडं जर बघितली, हे झाडं हे बघा. आणि जीवामृत वापरल्यानंतर 6 वर्षापासून जी आता सुपारीची झाडं आहेत, ही जी त्या झाडांची जर गर्थ बघितली, ही बघितली, तर तुमच्या लक्षात येईल की जीवामृतामध्ये किती फरक पडू शकतो त्या पिकावर आणि झाडावर. दुसरा फायदा असा झाला की आधी आमच्या माझ्या आठवणीमध्ये ही सुपारीची झाडं लागवडीनंतर 9-10-12 वर्षापर्यंत लागत नव्हती, 12 वर्ष जायची पहिलं पीक द्यायला. आता लक्षात असं आलं आहे की हे जे सुपारीचं पीक आहे ते जवळजवळ 4-5 वर्षी सुपारीचं पीक यायला लागलेलं आहे. ही 6 वर्षांची जवळजवळ हे झाड आहे आणि याला तुम्ही बघा 3 ते 4 बार आलेले आहेत, म्हणजे जवळजवळ 5 ते 6 वर्षांचा हा उत्पन्नामध्ये आपल्याला जास्त उत्पन्न हे लवकर मिळू लागलेलं आहे. तर सुपारीचं जे साईज आहे ते गेल्या 3 वर्षामध्ये असं लक्षात आलं आहे की जिथं आम्हाला 250 सुपाऱ्या 1 किलो लागायच्या, त्या जवळजवळ आता 125 ते 200 सुपाऱ्या 1 किलोला सरासरी लागायला लागलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पानांची लांबी पण वाढलेली आहे, पानांची संख्या वाढलेली आहे झाडांच्या, आणि पानाचा जो रंग आहे हिरवटपणा तो पण एकदम चमकदार झालेला आहे. तर मगाशी आपण नैसर्गिक शेतीचं जे 4 महत्त्वाचे मुद्दे सांगितले त्याच्यात नडणी न काढणं, गवत न काढणं हा पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. याचं कारण असं की तुम्ही जेव्हा नडणी उपटून काढता तेव्हा त्याच्याबरोबर असंख्य जीवाणू हे नष्ट होत असतात आणि मातीची धूप होऊन ही सगळी माती समुद्राला आणि किंवा नदीला जाऊन मिळते आणि जमिनीचा ऱ्हास होतो. त्यामुळं आम्ही नडणी उपटून काढायचं बंद केलं आहे आणि त्याचा फायदा असा झाला की नडणी ठेवल्यामुळं या पावसाचं पाणी जे आहे ते पूर्णपणे जमिनीमध्ये मुरतं आहे आणि जे
जमिनीची धूप थांबते, पाण्याचं प्रमाण जमिनीमध्ये मुरायचं वाढल्यामुळे वॉटर हार्वेस्टिंग हा जो प्रयोग आहे तो पण अनायासे आमचा याच्यातून साध्य होतो. तिसरी गोष्ट होते ते झाडांच्या मुळांना ऑक्सिजन मिळणं आणि त्यांची प्रकृती सुधारणं हा त्याच्यातला एक महत्त्वाचा फायदा या नडणी न काढण्यामुळं होत असतो. आणि झाडाच्या मुळांना ऑक्सिजन योग्य प्रमाणात मिळाल्यामुळं जमिनीची जी जडणघडण आहे ती चांगली होते, जमिनीत पाणी मुरायचं हे वाढतं आहे, गांडुळांची संख्या त्याच्यामुळं जास्त होते आणि जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते जमिनीचे प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळं जमिनीची सुपीकता ही दिवसेंदिवस वाढत असते. ही जी माती आहे ही गांडूळ आणि असंख्य जीवाणूंच्या जीवाणूमुळं अगदी समृद्ध झालेली आहे. त्याच्यात पडलेला पाण्याचा प्रत्येक थेंब हा जमिनीत मुरत असतो आणि झाडाच्या मुळांना ऑक्सिजन आणि बाकी जे मायक्रो न्यूट्रिएंट्स मिळायला पाहिजे ते या मातीमुळं मिळत असतात. हे जे युनिट आहे हे रानटी जनावरापासून शेती बागायतीचं रक्षण करण्यासाठी एक युनिट आणलेलं आहे. त्याचा फायदा असा होतो, त्याचं काम असं चालतं आहे की हे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज, कुत्र्याचे आवाज, माणसांचे आवाज, वाघाचे आवाज, गरुडाचा आवाज, असे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज या मशीनमधून निघतात. एक मिनिट हा आवाज चालू राहतो आणि दर 10 मिनिटांनी हा आवाज येत राहतो. त्या या आवाजाच्यामुळं तुम्ही जेव्हा बागायतीमध्ये नसता किंवा तुम्हाला कुठं जायचं असेल तर याचा उपयोग करून तुम्ही रानटी जनावरांना तुमच्या पिकाचं नुकसान करण्यापासून पिकाचं नुकसान तुम्ही टाळू शकता. रानटी जनावरं ही मोठ्या प्रमाणात या भागामध्ये असल्यामुळं हा प्रयोग आम्हाला करावा लागला. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की याला कोणतीही वीज वगैरे लागत नाही आहे, सोलरवर असल्यामुळं हे उन्हापासून हे बॅटरी चार्ज होते आणि तुमचं दिवस आणि रात्रीसुद्धा रात्री याला लाईट दिलेले आहेत, त्यामुळे रात्रीची जी रानटी जनावरं आहेत ही पण याच्यापासून तुमच्या बागेपासून दूर राहतात. या आमच्या बागायतीमध्ये ही बागायती करताना कमीत कमी त्रास आणि कमीत कमी वेळ कसा लागेल या बद्दल विचार करता करता आम्ही काही नवीन वेगवेगळ्या कल्पना इथं मांडलेल्या आहेत आणि त्यांचा उपयोग करून आम्ही आमचं काम सुसह्य केलेलं आहे. या दोऱ्या ज्या आहेत या दोऱ्यांचं हे असं आहे की या दोऱ्यांनी आम्ही घरातूनच आमचा पंप चालू बंद करू शकतो. आणि त्यामुळं पंपाकडे जाण्याचा त्रास आमचा हा वाचत असतो. हा भाग आमचा डोंगराळ असल्यामुळं इथं पाण्याची अत्यंत टंचाई आहे. मार्च, एप्रिल, मे या 2-3 महिने पाण्यासाठी आम्हाला दुसरीकडं जावं लागायचं. 1985 ही परिस्थिती होती. त्यानंतर आम्ही इथं या डोंगरामध्ये 2 भुयारं जवळजवळ 100 ते 125 फूट खुदाई करून त्याच्यामधून आम्ही थोडंफार आम्हाला हे पाणी मिळायला लागलं. त्यानंतर ही मोठी विहीर जवळजवळ 6 मीटर खोल विहीर खुदाई करून ती बांधली, त्याच्यामध्ये 8 बोरिंग करून त्याच्यातून थोडंफार पाणी मिळायला लागलं. असं करत करत पाण्याची टंचाई हळूहळू कमी होऊ लागली. तरीसुद्धा या संपूर्ण 10 एकर जमिनीसाठी पाहिजे तेवढं पाणी मिळेनासं झालं. त्यामुळं गेल्या 5 वर्षापासून आम्ही इथं 2 प्रयोग केले. पावसाळी पाणी गिरवण्यासाठी 2 मोठे खड्डे, हा जो इथं एक दिसतो आहे हा मोठा खड्डा, जवळजवळ 15 लाख लिटर पाणी याच्यामध्ये वाहू शकतो. अशा प्रकारे अजून वरती डोंगराच्या माथ्यावर एक दुसरा खड्डा तयार केला आणि त्याच्यामध्ये पावसाळी पाणी मुरवण्याची गिरवण्याची योजना तयार केली. जेव्हा पावसाचं पाणी संपतं, पाऊस संपतो त्यावेळी हे पाणी आम्ही
पंपाच्या सहाय्याने सोलर पंप किंवा इलेक्ट्रिक पंप याच्या सहाय्याने त्या खड्ड्यामध्ये मुरवत असतो. आणि गेल्या 3 वर्षामध्ये आमच्या लक्षात असं आलं की जे आमचा पंप 15-20 मिनटं चालायचा तो या योजना अंमलात आणल्यापासून यंदाच्या वर्षी जूनच्या 30 तारखेला आमच्या लक्षात आलं की जवळजवळ 90 मिनटं आमचा हा पंप चालला. आणि एवढं पाण्याची आमची हे प्रमाण हे गेल्या 2-3 वर्षापासून वाढलेलं आहे. वॉटर हार्वेस्टिंगची वेगवेगळी कामं इथं आम्ही चालू केलेली आहे. इथं पावसाळी जेव्हा नाले इथं तयार होतात हे या नाल्यातील पाणी जमिनीमध्ये मुरवण्यासाठी हा एक मोठा खड्डा इथं आम्ही तयार केलेला आहे. याच्यात जवळजवळ 15-20 लाख लिटर पाणी हे जमा होत असतं आहे. आणि हे पाणी या ट्रेंकच्या सहाय्यानं आम्ही त्या डोंगरामध्ये मुरवत असतो. डोंगराची उंची जास्त असल्यामुळे एका पंपामध्ये हे पाणी आमच्या डोंगराच्या माथ्यापर्यंत जाऊ शकत नाही. त्यामुळं बऱ्याच जणांनी सल्ला दिला की इथं दुसरी टाकी बांधायची, त्याला दुसरा पंप जोडायचा. तर तसं न करता टाकीचा खर्च 50-60 हजार 1 लाख रुपये वाचवून आम्ही हा पंप डायरेक्ट लाईनलाच जोडलेला आहे. खालच्या पंपाची जी लाईन आहे त्यालाच हा ही लाईन जोडून पंप डायरेक्ट ऑनलाईन हा हे केलेला आहे. त्यामुळं खालच्या पंपानं पाणी इथंपर्यंत पोचवलं की हा पंप त्याच्यावरती पाणी हा देत असतो. त्यामुळं इथं बऱ्याच प्रमाणात पैशाची आमची बचत झालेली आहे. गवत आणि मोठी झाडं दोन्ही बरोबर एकाच खेपेला, याच्यातून लेबर कॉस्ट बराच कमी होत असतो आणि जमीन पण एकदम म्हणजे बाग पण एकदम एकाच खेपे साफसफाई होऊन जाते. नाही तर मोठी झाडं कापायला वेगळा लेबर नंतर लावावा लागतो, याच्यात वाचते. अननसाच्या पिकाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वॉटर हार्वेस्टिंगसाठी एकदम चांगलं आहे. पडलेला पाण्यात पावसाचा प्रत्येक थेंब हा जमिनीमध्ये या अननसाच्या लागवडीमुळं जमिनीमध्ये बुडतो. औषध फवारणीसाठी उंच सुपारीच्या झाडावर औषध फवारणी करण्यासाठी ही एकदम हलकी एका हातानं उचलून औषध मारू शकता. तशी स्प्रेगन फायबरची 5 मीटर लांबीची केलेली आहे. त्यामुळं तुम्ही घरच्या घरी एका शिडीच्या सहाय्यानं भिंतीवरच्या सुपारीला औषधाची फवारणी करू शकता. सुपारीचं औषध मारताना लक्षात येतं की चुना खाली राहतो आणि पाणी वर येतं, तर तसं होऊ नये म्हणून हे हा जुगाड केलेला आहे. जो मी एक सुपारीचा पंप मारता मारताच हे औषध पण व्यवस्थित मिक्स होऊन जातं आणि फवारणी चांगली होते. हे जे आहे हे मूळचं पुट्टी मिक्सर आहे जो बांधकाम क्षेत्रामध्ये वापरला जातो. या पुट्टी मिक्सरपासून आम्ही हे जीवामृत ढवळण्यासाठी याचा वापर करतो आणि याला वेगवेगळे अटॅचमेंट करून 3 प्रकारे याचा उपयोग होऊ शकतो. एक म्हणजे जीवामृत ढवळण्यासाठी, दुसरं बायोगॅसचं शेण पातळ करण्यासाठी आणि तिसरा जो आहे हा
याला अटॅचमेंट आपण देऊन हे जे खड्डे मारण्याचं मशीन त्याच्यापासून तयार केलेलं आहे, तर हे तिहेरी फायदा असलेलं आहे, तिहेरी उपयोग होऊ शकतो असं हे मशीन हे तयार केलेलं आहे. एकदम स्वस्तातमध्ये गेल्या वर्षी आम्ही 500 खड्डे जवळजवळ या त्याच्यामुळे सुपारीच्या लागवडीसाठी मारून घेतले. ही एक वेगळ्या प्रकारची बकेट आम्ही पाईपलाईन जोडून तयार केलेली आहे. गुरांना पाणी देण्यासाठी तिचा अत्यंत उपयोग होतो. गुरांना पाणी देण्यासाठी तुम्ही कोणतेही त्रास न करता हे गुरांना तुम्ही त्याच्यातून पाणी देऊ शकता. कितीही लहान मूलसुद्धा हे काम हे करू शकतं. त्यामुळं लांबून पाणी आणायची गरज पडत नाही आहे आणि काम तुमचं एकदम थोडक्यामध्ये आणि कमी त्रासामध्ये होऊन जातं. तुम्हाला कोणताही सुपारी म्हणा किंवा धान्य पोत्यामध्ये भरायचं असतं, अशावेळी तुम्ही काय करू शकता, असा एक बॅरल आहे, हे खालून कट केलेलं आहे, त्यालाही अशी पिशवी घालायची आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोणतंही धान्य सुपारी असं तुम्ही त्याच्यात घालू शकता आणि कोणत्याही तासाशिवाय हे तुम्ही धान्य पोत्यामध्ये एका माणसाच्या सहाय्यानं तुम्ही करू शकता. ते करता दुसरा उपयोग असा आहे या बॅरलचा की जेव्हा सुपारी सोडायची होते तेव्हा पण आम्ही याचा वेगळा उपयोग करतो. हीच सुपारी याच्यामध्ये घातली की सुपारी सोडण्यासाठी तुम्हाला आणि आता कमी जागेमध्ये आणि भूल विरहितीच त्याच्यात तुम्ही अशी सुपारी फोडण्यासाठी आता आहे. ही जुन्या PVC पाईपपासून तयार केलेली आहे. वजनानं एकदम हलकी आहे आणि ही गेट उघडण्यासाठी गाडीतून खाली उतरावं लागत नाही आहे. तिला सिस्टम केलेलं आहे आकर्षणन ते उद्घाट म्हणजेच ओढा. ओढा म्हणजे उघडे. ही गाडीतूनच ही दोरी ओढली म्हणजे इकडं गेट ही आपोआप उघडली जाते. गाडीतून खाली उतरायची गरज नाही आहे. त्याचप्रमाणे मोठी गाडी जेव्हा येते, मोठी गाडी जेव्हा आत जायची आहे तेव्हा ही गेट सहज दोन माणसं उचलून उचलून हे बाहेर काढून ठेवू शकता आणि सहजपणे परत लावू शकता. हे आहे ठिबक सिंचन प्रणालीचे स्क्रीन फिल्टर. सर्वसाधारण कंपनी प्रत्येक सिस्टीमला एक फिल्टर देते. त्याच्यातून प्रॉब्लेम असा येतो की फिल्टर चॉकअप झाला की पंपावर प्रेशर येतो आणि पाणी पण कमी देतो आहे. मी हे माणसाला जशा दोन किडने असतात तशा हे दोन फिल्टर या सिस्टीमला बसवलेले आहे. त्यामुळे फिल्टर चॉकअप होणं, वरचेवर स्क्रीन फिल्टर साफ करणं या गोष्टी टाळल्या जातात आणि पाणी पण पंप जास्त देतो. त्यामुळे तुम्ही थोड्या वेळात जास्ती पाण्याचा प्रवाह पाहतो. त्याचप्रमाणे हा जो सोलर पंप आहे, हा पाण्यामधला सोलर पंप
हा खाली वर करण्यासाठी एकच माणूस सहजपणे हा पंप या या सिस्टीमच्या द्वारे खाली वर करू शकतो. त्यामुळे जास्ती लेबरची गरज नाही आहे आणि माणूस स्वावलंबीपणे हा पंप हाताळू शकतो.